नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळीचे सगळे पदार्थ आता करून तर झाले पण हे फराळाचे पदार्थ तळताना त्यातलं पीठ किंवा मसाला तेलामध्ये उतरतो तेलाचा पुन्हा वापर करण्यासाठी हे तेल जर गाळण्याने गाळून घेतलं तर त्यातली पिठाची रेतळ किंवा मसाला पूर्णपणे निघत नाहीत आणि खूप दिवस हे तेल जर असंच राहिलं तर त्याचा कुबटवास आल्यासारखा होतो आणि त्यामुळे हे तेल आपण दुसऱ्या गोष्टींसाठी वापरू शकत नाही तर आज आपण पाहूयात गव्हाचं पीठ वापरून हे तेल कसं स्वच्छ करून घ्यायचं तेलातली पिठाची किंवा मसाल्याची रेतळ तर निघूनच जाते शिवाय तेलातला जो मसाल्याचा वास येतो तो, तो सुद्धा नाहीसा होतो हे तेल क्लीन करण्यासाठी गव्हाच्या पिठासोबतच आणखीही भरपूर ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत या ट्रिक्स तुम्हाला भरपूर उपयोगाच्या ठरतील आणि त्यामुळे तेलही वाया जाणार नाही तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे पहा माझ्याकडे कडई भरून हे फराळ तळलेलं तेल आहे फराळाचे जे तिकटाचे पदार्थ असतात चकली असू दे बाकरवडी असू दे त्यातला मसाला तेलामध्ये उतरलेला आहे तुम्ही पाहू शकता गोडाचे पदार्थ म्हणाल तर चिरोटे जर आपण बनवले तर चिरोट्यांमध्ये आपण साठ्याचा वापर करतो त्यामध्ये जो मैदा वापरतो तो शंभर टक्के तेलामध्ये खूप प्रमाणात उतरतो आता हे तेल स्वच्छ करण्याची पहिली पद्धत म्हणजे गाळण्याने आपण याला गाळून घ्यायचं आहे गाळणं वापरताना सुद्धा जे बारीक जाळीचं गाळणं असतं तेच शक्यतो वापरायचं म्हणजे अगदी बारीक बारीक कण सुद्धा बाजूला होतात तर हे पहा चहा गाळायचं जे गाळणं असतं तेच इथे मी वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तेलातले बारीक बारीक कण तर निघालेले आहेत पण यामध्ये जे पिठाचे पार्टिकल्स आहेत ते पूर्णपणे निघत नाहीत तुम्ही पाहू शकता तेल थोडंसं घट्टसर दिसतंय म्हणजे यातलं पिठाचं प्रमाण निघालेलं नाही तर गाळण्याने जर गाळून घेत असाल तर फक्त मोठे मोठे मसाल्याचे तुकडे बाजूला होतात आता तेल गाळण्याची दुसरी पद्धत पाहूयात ते म्हणजे टिश्यू पेपरचा वापर करून तर हे पहा एका मोठ्या गाळण्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं तेल हे ऍड करत राहायचं फक्त गाळण्याने गाळून न घेता टिश्यू पेपरचा जर अशा पद्धतीने वापर केला तर अगदी छोटे छोटे कण सुद्धा बाजूला होतात पण जास्त प्रमाणात जर तेल आपल्याला गाळून घ्यायचं असेल तर या गोष्टीसाठी खूप वेळ लागतो तुम्ही पाहू शकता एक एक थेंब इथे फक्त तेल पडत आहे पण तुम्ही पाहू शकता टिश्यू पेपरचा जर वापर केला तर तेलातली रेतळ पूर्णपणे निघून जात आहे हे पहा अगदी स्वच्छ तेल इथे आपल्याला दिसत आहे कमी प्रमाणात असलेलं तेल, तेल जर गाळून घ्यायचं असेल तर टिश्यू पेपरचा वापर करू शकता तर हे पहा तेलातले अगदी बारीक बारीक कण सुद्धा टिश्यू पेपरवरती बाजूला झालेले आहेत आता तिसरी पद्धत म्हणजे गव्हाचं पीठ वापरून हे तेल कसं स्वच्छ करायचं ते पाहूयात तर त्यासाठी एका छोट्या कढईमध्ये थोडंसं मी यातलं तेल काढून घेतलं आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय तेल कडकडीत गरम होते तोपर्यंत वाटी वाटी एका वाटीमध्ये इथे मी पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी ऍड करत एक बॅटर बनवून घ्यायचं अतिशय सोपी पद्धत आहे आणि एका वेळी भरपूर प्रमाणात तेल आपण या पद्धतीने स्वच्छ करू शकतो लक्षात ठेवा हे बॅटर आपल्याला अगदी पातळ बनवायचं नाही तर अगदी थोडं थोडं पाणी ऍड करत याच कन्सिस्टन्सीचं हे गव्हाच्या पिठाचं बॅटर बनवून घ्यायचंय तेल सुद्धा कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे पहा वाटीतलं सगळं गव्हाच्या पिठाचं बॅटर तेलामध्ये काढून घेतलं आता इथे दाखवल्याप्रमाणे हे बॅटर तेलामध्ये पसरून घ्यायचंय म्हणजे कडईच्या तळाला याचा एक बेस तयार व्हायला हवा आता याला अजिबात झाडा न लावता एक उकळी काढून घ्यायची गव्हाच्या पिठाचं जे बॅटर आहे ते अशा प्रकारे तेलावरती तरंगायला हवं तेलावरती तेला ही बॅटर तरंगायला लागल्यानंतर याला काढून घ्यायचे झाऱ्याने याला तेलामध्ये जास्त इकडे तिकडे हलवायचं नाही तर तुम्ही पाहू शकता या बॅटरवरती तेलातला मसाला छोटे मोठे मसाल्याचे तुकडे किंवा पिठाची रेतळ पूर्णपणे निघालेली आहे यापेक्षा तेलामध्ये जर जास्त मसाला असेल तर तो सुद्धा सहजपणे काढता येतो महत्वाचं म्हणजे या पद्धतीमुळे पिठाची किंवा मसाल्याची जी बारीक बारीक रेतळ असते ना ती पूर्णपणे शंभर टक्के निघून जाते हे ते पहा तेल पातळ झालेलं आहे म्हणजे यातली पिठाची रेतळ निघून गेलेली आहे म्हणजे हे तेल भरपूर दिवस राहिलं तरी तेलाचा कुबट वास येणार नाही आता हे तेल पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आपल्याला एकदाच हे गाळून ठेवायचंय आणि भरपूर दिवस हे तेल आपण दुसऱ्या गोष्टींसाठी सुद्धा वापरू शकतो उरलेल्या तेलाचा तुम्ही रंग पहा आणि गव्हाचं पीठ वापरून जे आपण तेल स्वच्छ केलं त्याचा रंग तुम्ही पाहू शकता तर हे पहा याचा रंग सुद्धा अगदी रिफाईन्ड तेलासारखाच दिसत आहे आता जे उरलेलं तेल आहे ते कसं स्वच्छ करायचं ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर माझ्याकडे तेलाचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणून मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तेलाचं प्रमाण जर कमी असेल तर कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी सुद्धा थोडी कमी घेऊ शकता आता यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी ऍड करत एक बॅटर बनवून घ्यायचं यापेक्षा पातळ बॅटर बनवायचं नाही तर कॉर्नफ्लावरचं बॅटर सुद्धा तयार आहे आणि तेल सुद्धा कडकडीत कर, गरम करून घेतलेलं आहे कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर लगेचच वाटीच्या तळाला जाऊन चिकटतं त्यामुळे तेलामध्ये टाकण्यापूर्वी चमच्याच्या साह्याने पुन्हा हलवून घ्यायचं आता कडकडीत केलेल्या तेलामध्ये कडेकडेने हे बॅटर आपल्याला सोडून आहे जेणेकरून कढईच्या तळाला एक पातळ लेअर बनायला हवा आता या बॅटरला झाऱ्याने अजिबात हलवायचं नाही थोडा वेळ हे असंच ठेवून द्यायचं हे ज्यावेळी तेलावरती तरंगायला सुरुवात होते त्याच वेळी आपल्याला काढून घ्यायचंय या प्रोसेसमध्ये हे कॉर्नफ्लॉवरचं जे बॅटर आहे ते तेलामधले अगदी बारीक बारीक कण पिठाची रेतळ मसाल्याची रेतळ मसाल्याचे सगळं काही शोषून घेतं आणि त्यामुळे तेल सुद्धा स्वच्छ होतं तर हे पहा तेलावरती तरंगायला लागल्यानंतर झाऱ्याने हे काढून घेतलं आता तुम्ही पाहू शकता तेलातले अगदी छोटे मोठे कण सुद्धा या बॅटरवरती आलेले आहेत शिवाय पिठाची आणि मसाल्याची रेतळ सुद्धा याने ऍब्झॉर्ब केलेली आहे जर जास्त प्रमाणात तेल आपल्याला स्वच्छ करायचं असेल तर ही पद्धत नक्की वापरून पहा या पद्धतीमुळे एकाच वेळी सगळं तेल स्वच्छ होतं आणि तेही अगदी कमी वेळामध्ये आता फराळामध्ये आपण तिकटाचे गोडाचे खूप प्रकारचे पदार्थ बनवतो तिकटाचे पदार्थ बनवताना वापरलेले तेल गोडाचे पदार्थ बनवताना वापरत नाही आणि जर साठा वापरून करंजी बनवली किंवा चिरोटे बनवले तर पिठाची रेतळ शंभर टक्के तेलामध्ये उतरते तर त्यावेळी ते तेल स्वच्छ करण्यासाठी यापैकी कोणतीही पद्धत वापरू शकता आता तेलातले उरलेले बारीक बारीक कण सुद्धा आपल्याला बाजूला करायचे कारण हे तेल खूप जास्त प्रमाणात आहे त्यामुळे पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवरचं उरलेलं बॅटर तेलामध्ये काढून घेतलं अशाच पद्धतीने तेलावरती ज्यावेळी तरंगायला लागेल त्याचवेळी हे झाऱ्याने काढून घ्यायचं जर तेल जास्त प्रमाणात असेल तर दोन वेळा कॉर्नफ्लॉवरची ही पद्धत वापरून पहा म्हणजे उरलेले सगळे बारीक कण सुद्धा निघून जातात तर हे पहा हा जो बॅटरचा दुसरा लेअर आहे तो थोडासा क्लीन दिसत आहे म्हणजे तेलातले बारीक कण सुद्धा जवळजवळ निघून गेलेले आहेत तर आता तेल हे तुम्ही पाहू शकता अजिबात घट्टसर दिसत नाही गॅस मी बंद केलेला आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हेच तेल मी गाळण्याने गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये पिठाचे किंवा मसाल्याचे अजिबात बारीक कण सुद्धा राहिलेले नाहीत अगदी नवीन रिफाईन्ड तेल असल्यासारखंच दिसत आहे अशाच पद्धतीने घाण्याचं तेल जर तुम्ही तळण्यासाठी वापरलेलं असेल तर ते सुद्धा स्वच्छ करू शकता तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर गाळून पुन्हा तेलाच्या कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता अजून एक पद्धत म्हणजे अशा पद्धतीचं जर गाळणं असेल याला तीन लेअरच्या अगदी बारीक बारीक जाळ्या असतात तर हे पहा अशाच पद्धतीचं इथे मी गाळणं घेतलेलं आहे आणि जे गव्हाचं पीठ वापरून आपण तेल स्वच्छ केलं ते इथे मी थंड करून घेतलेलं आहे तर हे पूर्णपणे थंड झालेलं तेल या गाळण्यामधून गाळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता हे गाळणं वापरून सुद्धा तेल अगदी स्वच्छ निघालेलं आहे जे मोठे मोठे मसाल्याचे तुकडे राहिलेले होते ते सुद्धा बाजूला झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे तेल आता किती स्वच्छ दिसत आहे तर अशा पद्धतीने पदार्थ तळून घेतलेले तेल सुद्धा आता वाया जाणार नाही तर हे पहा एका ग्लासमध्ये पदार्थ तळून घेतलेलं तेल आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये स्वच्छ करून घेतलेलं तेल आहे दोन्हींचा रंग तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे आणि याचा रंग सुद्धा बदललेला आहे फ्लॉवर जर नसेल तर गव्हाचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही हे तेल स्वच्छ करून घेऊ शकता पण फ्लॉवरचा जर वापर केला तर तेलातले बारीक बारीक कण किंवा रेतळ सुद्धा अगदी सहजपणे बाजूला होते आता हे जे तेल आहे ते आपण पदार्थ तळण्यासाठी न वापरता चपाती बनवण्यासाठी किंवा भाजीसाठी थोडं थोडं वापरू शकता जास्त वेळा तळण्यासाठी तेच तेच वापरलेलं तेल आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं नसतं त्यामुळे दुसरा उपाय म्हणजे घाण्याचं कोणतंही तेल जर घरी असेल तर त्यामध्ये हे थोडंसं तेल मिक्स करून थोडे दिवस भाजीसाठी किंवा चपाती बनवण्यासाठी वापरू शकता तर हे पहा इथे मी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि आपण स्वच्छ करून घेतलेले रिफाईंड तेल आहे तर यापैकी कोणतीही पद्धत वापरून तळण्यासाठी वापरलेलं तेल आत्ताच स्वच्छ करून ठेवा म्हणजे जरी जास्त दिवस राहिलं तरी त्याचा वास येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा